बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पश्चिम विभागीय आंतरराष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने अटीतटीच्या अंतिम सामन्यामध्ये बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांक भारती विद्यापीठ पुणे यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक SNDT विद्यापीठ मुंबई यांनी पटकावला आहे. आजचे सर्वच सामने अटीतटीचे झाले आहेत. यामध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बाजी मारली आहे. नांदेड येथे खेळण्यासाठी आलेल्या सर्वच विद्यापीठातील संघाच्या खेळाडूंनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचे तोंड भरून कौतुक करून सर्वचे आभार व्यक्त केले. विद्यापीठ कबड्डी महिला स्पर्धेचं आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं घेतलं होतं. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इनडोअर हॉलमध्ये कबड्डी मॅटवर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा ज्या सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये असतात त्याच प्रत्येक प्रकारच्या सुविधा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या क्रीडा विभागानं या स्पर्धेसाठी देण्याचा प्रयत्न केला आणि आज मला आनंद होत आहे की अत्यंत यशस्वी असं आयोजन विद्यापीठानं केलेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांनी अतिशय उत्कृष्ट अशा वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी कबड्डी टूर्नामेंटचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं अतिशय सुंदर हे ग्राउंड आहे की महाराष्ट्रातलं हे 3 नंबरचं इनडोअर ग्राउंड आहे की ज्याच्यावर मुली आज खेळलेल्या आहेत. आमच्या मुलींनी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. इथलं नियोजन पण खूप उत्कृष्ट होतं. पंचांची कामगिरी खूप चांगली होती आणि एकंदरच ह्या स्पर्धा अतिशय उत्कृष्ट झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही गेल्या वर्षी डिस्क्वालिफाईड होतो पण यावर्षी आम्ही क्वालिफाय तर केलंच. त्याच्या आधी आम्ही 5 स्पर्धा खेळल्या आणि क्वालिफायनंतर या 4 स्पर्धा खेळून आम्ही प्रथम क्रमांक मिळवला. याबद्दल मी आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वांचे आभार मानते आणि माझ्या खेळाडूंना शुभेच्छा देते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी भरवलेल्या मॅचेस अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भरवलेल्या होत्या. मला खूप आनंद होतोय की आम्ही प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पण इथली जी नियोजन पद्धती होती ती अतिशय उत्कृष्ट होती. म्हणजे जेवणाची सोय राहण्याची सोय अतिशय उत्तम. त्यामुळे मी इथल्या नांदेड विद्यापीठाचे आभार मानते आणि माझ्या टीमला कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. वेलकम. खूप छान वाटतंय. आमची नवीन टीम असूनसुद्धा आम्ही 2nd प्लेस खेळलो. म्हणजे शेवटपर्यंत आम्ही समोरच्या टीमला झुंज दिली. खूप छान वाटतं. आणि इथल्या सगळ्या सोयी सुविधा खूप छान होत्या. राहायची सोय, जेवायची, मॅट खूप चांगल्या प्रकारचं होतं. नवीन मॅट असल्यामुळं खेळायला म्हणजे खेळायला खूप चांगलं वाटलं आणि कुठल्याही प्रकारची इंजुरी नाही झाली. यात खूप आनंद. थँक्यू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन